स्वीटू खरंच काही नाही खाणार. ओ वहिनी, सकाळपासून झाला ना उपवास, पुरे ना आता. भाऊजी, उपवास सबन दिवसाचा असतो, जेमतेम 4-5 तास झालेत. तुम्ही सुरू करा बरं. नको अरे. अरे काय चाललंय हे, तिला कुणीही काही खायला देऊ नका बरं. 17 शनिवार करायचं ठरलंय ना, मग मध्ये घोळ घालू नका, उगीच तिला त्रास व्हायला नको. अगं खायला नको, निदान पाणी तरी पी, घे पी. अरे निर्जळी आहे. घे ग, घे पी पी पी. ह्यात काय संत्र चुकून राहिलं वाटत. हा अहो काय करताय हे, तांब्यात कोणी संत्र टाकत का? आता ते बाहेर कसं काढणार? मी नाही म्हटलंय ना तरी कुणी ऐकू नका हा माझं. यांना पण ना, नको ते उद्योग सुचतात. नको ते काय म्हणते? हा मग काय काय करू? जेवतोय ना, भांडू नका. आणि हे संत्र कुठून आणलं? अगं मला वाटलं स्वीटूला भूक लागली असेल म्हणून कोपऱ्यावरून घेऊन आलो मी. अरे काका नकोय रे, मला खरच नाही लागली भूक. अगं तुला भूक नाहीये म्हणून तुझ्या काकीला सुद्धा नाहीये. काय नाही आहो, तसं नाही, म्हणजे तिचा उपास आहे तर म्हटलं मी हे करते, एकीला दुसरी. म्हणजे तुलाही हवाय चांगला नवरा हवाय का? काही काय बोलताय पोरांसमोर, गप जीवा बघू. तू पण जेवून घे, तुला औषधं घ्यायची असतात नंतर. अगं बाळा, अगं नकोय मला कंपनी उपवासाला. आणि तसंही हा उपास लग्न न झालेल्या मुलींनी करायचा असतो. तुला माहितीये का, त्यांच्या काकींनी केला ना तर त्या मुलींची लग्न नाही ठरत म्हणे. इशो हो का? अगं बाई मला नव्हतं माहीत वहिनी. मग आता जेवणार आहेस का तू? हो. मला हौस आहे का तिला उपाशी ठेवायची? हे सगळं मी तिच्या भल्यासाठीच करते ना भाऊजी, मगच पासून चर्चा सुरू आहे. सॉरी. अहो वहिनी चिडू नका. सॉरी. सॉरी वहिनी. काकी सॉरी. मी पण सॉरी. चला सुरुवात कर. स्वीटू आगे, गरमागरम वडा आणलाय घे. काय झालं? उपवास आहे ना तिचा आज. माझं आज ऐकायचंच नाही असं ठरवलंय का सगळ्यांनी? अगं सकाळपासून झाला की उपवास, आणि उपवास व्रत करून लग्न जमतात वय. गुणाची आपली स्वीटू, तिच्या गुणाची पारख करणारा मिळेल तिला. म्हणजे मी मूर्ख आहे का तिला हे सगळं करायला लावते? ते नाही म्हटलं ना. मी नाही म्हटलं ना म्हणजे नाही खाणार ती. आणि इकडे. अगं नलू, अगं चेहरा बघ ना स्वीटूचा, दे ना तो वडा तिला. हे बघ नलू, हे व्रत उपवास अगं असं काही नसतं ग. दादा मला नाही माहिती की असतं की नसतं ते, पण आईची श्रद्धा आहे ना, मग मी करणार. गुणाची का माझी बाय, माझा शब्द मोडायची नाही माझी लेख. ठीक आहे स्वीटू, मला तर एक सांग, तू माझी आहेस का तुझ्या आईची? ए दोघांची.
आज समोसाला गरमागरम समोसा 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 सब समोसा लोगे एकदम गरमागरम है। ए ऊपर वाले तू क्यों मेरी परीक्षा ले रहा है यार? अरे खा रे रॉकी ये। ओम भाई मैं ना कोई भी एग्जाम में पास नहीं हुआ हूँ, मुझसे नहीं होगा ओम भाई, आप उपवास रख लो प्लीज, मैं नहीं रख सकता सॉरी। अरे यार रॉकी भाई मैंने कब कहा तू उपवास करो, हाँ नुको करू उपवास, खा आगे खाओ। अरे खा रे चल खा। थैंक यू ओम भाई। ए सुनना समोसे के साथ और क्या है? कुछ नहीं सब समोसा है सर। 5-10 देना, 10 समोसा देना, जल्दी दे, देख क्या रहा है। अरे हाँ एक मिनट धन्यवाद। चलो माइंड ब्लोइंग। अरे नलू मौसम ने आपको स्वीटू से मिलने से इनकार कर दिया ना, तो स्वीटू से मिलेंगे कैसे? चलो सेब ले लो, सेब 70 का किलो, 70 का किलो। चलो सेब ले लो, सेब 70 का किलो, 70 का किलो। हेलो सेब ले लो, सेब 70 का किलो, 70 का किलो। चलो मीठे मीठे सेब ले लो, सेब 70 का किलो है, 70 का किलो। चलो ताजा ताजा माल 180 का किलो। आओ भाई आओ, चलो 180 का, 180 का। हात जोडून प्रार्थना कर, सगळं चांगलं होऊ दे देवा, पण खूप छान उपवास केलास, आता पूजा झाली ना की उपवास सोडला तरी चालेल। अग आई एवढं काही नाही, तू म्हणत असशील तर उद्या पण सोडू शकते मी। अगं नाही नको, मी विचारलंय सूर्य मावळला उपवास सोडला तरी चालेल। देवा माझ्या स्वीटूला चांगला मुलगा मिळू दे, आमच्या मनासारखं स्थळ अगदी समोरून येऊ दे देवा। चला ऍपल सेब सफरचंद स्वीट, स्वीट सेब सफरचंद 20 रुपये किलो। चला ऍपल 20 रुपये किलो, सफरचंद 20 रुपये किलो। 20 रुपये किलो सफरचंद, 20 रुपये किलो स्वीट, स्वीट सफरचंद ले लो 20 रुपये किलो। स्वीट स्वीट साहेब ले लो स्वीट। सफरचंद आहे, सफरचंद आहे, सफरचंद आहे। किती म्हणाला? 20 रुपये ना? 20 रुपये किलो आहे, 20 रुपये किलो। इतकी स्वस्त कशी, किडकी नाही येत ना रे? किडकी बिडकी काय नाही, लेटेस्ट सफरचंद आहे, लेटेस्ट 2021 सफरचंद 20 रुपये किलो। नलू मावशी नाही हा सफरचंद आहे नलू मावशी, 20 रुपये किलो आहे, 20 रुपये किलो। मग ना किलो भर घेऊ का ग? एवढी स्वस्त आहे तर घे ना जास्त, अजून नाही जाऊ दे, किलो भरच घेते। बर घेऊ ना रे, घ्या घ्या, तुम्ही 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 चूज कर लो आप। मी पैसे घेऊन येते। की स्वस्त कशी देतोयस रे? हे देखो मॅडम, ये आपके लिए स्पेशल स्वीट, स्वीट साहेब। नाही माझा उपवास आहे। हो घ्या। आता रोम आहे, आईला कळलं ना तर सफरचंद ना? हा तेच बघतीये ना मी सफरचंद, एकदा खाऊन बघा। नाही माझा उपवास आहे। अगं काय आता तो म्हणतोय तर खाऊन बघ ना, तसाही उपवास सोडायचा आहे ना तुला, खाल्ल्यावर कळेल तरी सफरचंद चांगलं आहे की नाही। स्वस्त देतोय, किडक नाहीये ना रे?
अरे मॅडम खाऊन तर बघा, उपवास वगैरे सब छोड दोगे। कैसा है? कसा आहे ग? गोड आहे, मस्त गोड आहे, छान। एक किलो आहेत का बघ? हा किलो झाला ना, किलो झालं। हे घे तुझे पैसे। वहिनी 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 अहो 20 रुपये किलो नी विकतोय। अरे थांब थांब, ओ स्वस्त आहे, या या या। काय 20 रुपये किलो? हो मंदा मम्मी, कल्पना का की जोया वहिनी लवकर या, स्वस्त आहेत बघा सफरचंद। सफरचंद स्वस्त आहे, किडके नाही आहेत का? वाव, दिस इज कूल। थोडा लूज आहे ना? हा थोडा लूज आहे। हे मागी बघ, जरा पकड माग ना। आता बघ मॅम। हालविका जस्ट चेक ना, दिस इज नाईस बट दिस इज नॉट परफेक्ट। हे मागी अजून काहीतरी छान दाखव ना। ओ माय गॉड, ओ माय गॉड, मी जाड दिसते का याच्यामध्ये? बट आय वॉन्ट टू बी अ परफेक्ट, ओके? मला ना बिलकुल जाड दिसायचं नाहीये। माय गॉड, मेक शुअर माझा ड्रेस एकदम क्लीन आणि ट्रिम असायला हवा, ओके? लेट्स सी, लेट्स सी, कम कम ट्राय दिस। पेस्टल शेड। हेमांगी थोडे ब्राईट कलर्स घेऊन ये ना, गो। यस मॅम। ना काढ काढ, not a photo perfect. तडे येऊ का ग? ये अगं, ती कोणी पाहुणी आली आहे का हिच्याकडे? तर तिला काय हवं नको? ती डिझायनर आहे आणि ती हिच्या भाविका। लेट मी कम। माझी शॉपिंग झालं की नाही हे विचारायला आलात ना तुम्ही? चालली आहे, चालली आहे, प्लीज हेल्प मी ना। हा माझ्या यातलं कुठला कॉस्ट्युम घेऊ मी? हा भाई तुम्ही मी कशी दिसतीये? अगं किती सुंदर ड्रेस आहे हा, छान दिसतेस तू। सिरियसली? बट आय फील स्टिल समथिंग इज मिसिंग। नाही नाही, किती छान आहे, खूप सुंदर दिसतेस तू। डू आय लुक फॅट इन दिस? काय विचारतेस तू? अगं तू तर चवळीची शेंग आहेस। व्हाट व्हाट व्हाट, चवळीची शेंग म्हणजे? अगं स्लिम आहेस तू, जाड वगैरे काही नाहीयेस, अजिबात फॅट दिसत नाहीयेस तू। आणि मुलींनी खाऊन पिऊन अगदी मस्त राहावं ग, छान तुकतुकीत आणि हेल्दी दिसतात मुली। नो 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 मामा, यू डोंट नो, मी जर जरा जरी जाड झाले ना तर माझे फ्रेंड्स ना मला ट्रोल करतील। ओ माय गॉड, आणि मला ते बिलकुल सुद्धा नकोय। मला जाड नाही व्हायचंय, मला परफेक्ट दिसायचंय, बिकॉज आफ्टर ऑल माझ्या लाईफ मधला हा सगळ्यात इम्पॉर्टंट डे आहे। काय म्हणे इम्पॉर्टंट, बर्थडे आहे तुझा? नो नो नो, इट्स अ बिग डे फॉर मी। अय्या बिग डे, ओ कधी ठरलं हे? कॉन्ग्रॅच्युलेशन्स। कम ऑन मिसेस खानविलकर, कम ऑन। काय झालं? कुठल्या जगात वावरतेस तू? तू नक्की आज घरात राहतेस ना? का ग? मग घरात काय चाललंयचा पत्ता नाहीये का तुम्हाला? लक्ष कुठे तुमचं? काय झालं? अगं मोमो आणि ओमची एंगेजमेंट आहे या शनिवारी। अगं मालविका, येते शनिवारी? काय घाई आहे ग? घाई आहेच, कारण आय हॅव माय ओन डेडलाईन्स। अगं पण एवढी घाई करायला तो काय ऑफिसचा प्रोजेक्ट आहे का? अगं तशी घाई नाही पण घाई आहेच ना, बिकॉज आता इतके दिवस झाले मोमो आपल्याकडे राहते। तिच्या मॉम डॅडचा फोन आला मला, ते म्हणाले कधी करायची एंगेजमेंट, कधी करायची एंगेजमेंट। येस येस दॅट्स ट्रू, हबा इज व्हेरी वरीड। त्यांना माझी आणि ओमची एंगेजमेंट लवकरात लवकर व्हावी असं वाटतंय। एक्झॅक्टली, और मैंने सोचा ने काम में देरी किस बात की, आणि म्हटल्या सॅटर्डेलाच करू एंगेजमेंट, है ना? छान आहे, छान आहे,
अगं पण ओमची तयारी आहे का? ओमची काय तयारी करायची? त्याची तयारी तू किंवा मी करणार, तो फक्त जाऊन तिथे एंगेजमेंटला उभा राहणार. नाही नाही, आपल्याला काय करावं लागेल तायडे, त्याचं पण शेड्यूल बघावं लागेल ना. एंगेजमेंट नुसार स्केड्यूल ठरतं, स्केड्यूल वरून एंगेजमेंट नाही ठरत. आणि प्लीज, हे सगळं आता ठरलंय, तू यात पडू नकोस. आणि निगेटिव्ह तर अजिबात बोलू नकोस. नाही नाही, मी कशाला बोलेन? म्हणजे ओमला सगळं मान्य आहे म्हटल्यावर काय मी काय बोलणार ना. म्हणजे तयारी करायला पाहिजे, मी जाते. आय होप मिसेस खानविलकर तू या सगळ्यात पॉझिटिव्हली पार्टिसिपेट करशील आणि काहीच प्रॉब्लेम क्रिएट करणार नाहीस. नाही नाही, मी कशाला काही करेन ग तायडे. म्हणजे आता सगळंच तू ठरवलंयस ना, आणि तू ठरवलं तसंच होणार सगळं. मिसेस खानविलकर लग्न घर आहे. हो नलू वहिनी. ओ नलू वहिनी, आहात का? हो वहिनी, आले आले. काय वहिनी, काही झालं का? नाही हो वहिनी, मुलगी दिसायला नाकेडोळी छान आहे म्हणाले, पण मुलगी जरा जास्तच जाड आहे म्हणतायत. मी समजावलंय त्यांना, एकदा मुलगी बघून तर घ्या म्हटलं. मग आता आपली स्वीटू गुणी आहे, प्रत्येक कामात हुशार आहे, नोकरी करते, घर सांभाळते, मन मिळावू आहे, सगळं बोलले हो त्यांना. पण आजकालच्या मुलांना स्लिम ट्रिम हिरोईन सारख्या दिसणाऱ्या मुली आवडतात. अहो वहिनी, तुमच्या स्वीटूला बारीक व्हायला सांगा, परत एकदा प्रयत्न करून बघू. तोपर्यंत हे फोटो राहू देत तुमच्याकडे, येते मी. हॅलो हॅलो डलू, कशी आहेस ग? स्वीटू कशी आहे? हा बरी आहे. तिच्या लग्नाचं काही ठरलं का ग? नाही ना ग, त्याच तर टेन्शन आहे. आत्ताच एका मुलाचा नकार आला, काहीतर म्हणे जाडी आहे. अगं होईल ग, सगळ्या नशिबाच्या गोष्टी असतात. चलू तुला मी एक सुचवू का? बोल ना. स्वीटूची पत्रिका आपले ते गुरुजी आहेत ना, त्यांना दाखवतेस का? मी गुरुजींकडेच निघाली आहे ओम आणि मोमोची पत्रिका दाखवायला. तू चल ना, स्वीटूची पण पत्रिका दाखव. पत्रिका? म्हणजे एकदा दाखवायला काय हरकत आहे का? हो बरोबर बोलतेस, बरं झालं सुचवलंस. नाही म्हणजे कळेल तरी काय पोरीच्या नशिबात. हो आणि मग तू स्वीटूला पण घेऊन ये तिथे. हा म्हणजे त्यांची प्रत्यक्ष भेट झालेली बरी नाही का? येतेस ना मग आपण भेटूया तिथंच. बर. आई, स्वीटूला आणायला का सांगितलंस ग? नलू मावशीला नाही चालणार ते, तिला नाही आवडणार. आणि मी प्रॉमिस केलंय ना तिला, तो मला ते मोडायचं नाहीये. तू बोलवलंयस का? मी बोलवलंय तिला. यू बेटाजी जी मम्मी जी. हो बर ठीक आहे, ऑल राईट. शरद काय झालं? हे काय शरद, हे कुठून आणले? दादा खूप नालायक आहे, माझ्यामुळे तुला आज 10 दिवस बघावं लागेल. शरद आयुष्यभर तुझ्यावर लोंड बनून राहिलो रे. अरे शरद, अरे काय वेड्यासारखं बडबडतोय? खरं तेच बोलतोय रे, कधी एका शब्दाने सुद्धा बोलला नाही, तुझा झालेला त्रासही कळू दिला नाही.
या आयुष्यभर बाहेर बसून रेडिओ मिक्सर ज्युसर रिपेअर करत बसलो, पण घरात काय बिघडलंय याकडे माझं कधी लक्षच गेलं नाही रे दादा. मी नालायक ठरलो दादा. पुरे नाही दादा, मला बोलू दे. आजवर जे मला हवं होतं ते करू दिलंस ना तू, आता जे माझ्या मनात आहे ना ते मला बोलू दे दादा. दादा मी ठरवलंय, या घरासाठी लागणाऱ्या खर्चाला मी सुद्धा हातभार लावणार आहे दादा, पण तुला त्रास होऊ देणार नाही. ही माझी कमाई आहे दादा. हे पैसे कुठून आणलेस? काही चुकीचं करत नाही आहे मी दादा. अरे माझ्या कष्टाची कमाई आहे, थोडी कमी आहे पण हळूहळू वाढेल. पण मग तू हे काम सोडायचं आणि आराम करायचा. अरे मी जे काम करतोय ना त्यात खूप पैसे मिळणार आहेत, निदान आपलं घर चालवणं इतपत तरी नक्कीच मिळतील. इतकी वर्ष जे तू केलंस ना त्यात मी करणार. मला तुझ्यासारखं व्हायचंय दादा, मला सुद्धा जबाबदारीने वागायचंय दादा. ओ दादा, ओ दादा, ओ दादा चहा घे ना. ओ चहा चहा. अरे दादा चहा घे चहा. अरे शरद, अरे तू इथे काय करतोयस? अरे मी हा माझा नवीन बिझनेस आहे रे चहाचा. अरे मध्येच काय सुरू केलंस तू हे? अरे असंच मध्ये सुचलं रे. अरे चहा शिवाय आपलं घरचं पान नाही आलं तर लोकांचं सुद्धा असंच असणार ना. अरे इथे ट्रॅफिक मधून प्रवास करून कंटाळलेली आणि पुढे ट्रॅफिक लागेल या कल्पनेने त्रासलेल्या लोकांना त्यांच्या ड्रायव्हरना काय लागतो? चहा. अरे तो चहा देतो मी, घे 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 चहा पी. दादा काय टेन्शन आहे का की जागरणाचा त्रास होतोय तुला? नाही रे. माझं हे काम आवडलं नाही तुला? अरे असं काय म्हणतोस तू, न आवडायला काय झालं? प्रामाणिकपणे आणि कष्ट करून तू पैसा मिळवतोयस ना, हे महत्वाचं. मग स्वीटूच्या लग्नाचं टेन्शन आलंय रे. विवाह संस्थेत गेलो होतो, त्यांच्या परीने ते हे मुलं शोधतायत रे. पण माझ्या स्वीटूसाठी ना मला अगदी चांगला मुलगा शोधायचाय रे. कोणी पोर आहे तिला चांगला जोडीदार मिळावा म्हणून काय वाटेल ते करायची तयारी आहे माझी. आपली स्वीटू ना सुखी राहायला हवी. आपण जे सहन केलंय ना ते तिच्या नशीब यायला नको. आपल्या स्वीटूचं ना सगळं छान होणार रे. तुझ्या आणि वहिनीच्या चांगुलपणाची पुण्याही तिच्या मागे आहे आणि आपल्या स्वीटूची बात काही औरच आहे रे. कशाला इतकं टेन्शन घेतो? अरे आपण सगळे मिळून बघू ना तिच्या लग्नाचं. तू म्हणतोय ना तसं सगळं छान होऊ दे. मी निघतो आता, नलू आता घरात येईल, ती यायच्या आधी मला घरी पोचायला हवं, नाहीतर 10 प्रश्न विचारेल. चहा अगदी मस्त, अगदी फक्कड झाला होता, अगदी घरच्या सारखा. अरे घरचाच आहे. ए शरद, शरद दादा बस काय. अरे असं कस, चहा फुकटात कसा पिऊ मी? तुझ्या मेहंदीचे आहेत ते. तर ही या मुलीची पत्रिका तयार झाली. नाव काय म्हणाल तिचं? हिचं मोमो. मोमो. तर हिची पत्रिका ओमशी जुळवायची, बरोबर? हो हो हो. म्हणजे नाही म्हणजे हो हो. देवा, मोमो आणि ओमची पत्रिका नको जुळू दे. गुरुजी, तुम्हाला तहान लागली असेल ना खूप, पाणी घ्या ना. अरे नको बाबा. अहो नाही, तहान लागली असेल घ्या ना. अरे थांब रे जरा. शांत राहा ना, जरा शांत राहा. अगं नाही, मी कशासाठी म्हटलं की उन्हाळा आहे खूप, नाही घशाला कोरड पडली असेल. थांबा मी देतो. अरे नको. अरे थांब रे जरा. अहो घ्या हो. शांत राहा ना, जरा शांत राहा. भगवान की पत्रिका मिसमॅच कर दे प्लीज. भगवान इनकी पत्रिका मिसमॅच कर दे. Thank you.
हे बघा गुरुजी, पत्रिका जुळत नसेल तर राहू द्या. राहू दे, तुम्ही टेन्शन नका घेऊ. उगाच अरे ओम राहू दे ना, जर बाजूला हो डिस्टर्ब करू नको, शास्त्र असतं ते. नाही नाही नाही, शक्यच नाही. षडाष्टक योग आहे यांच्या पत्रिकेत. हा या पत्रिका जुळणं कधी शक्य नाही. शांत हो. अरे रे गुरुजी, असं कसं होईल हो? पुन्हा एकदा बघा ना काही होत आहे का. कारण की ही मुलगी आहे ना मोमो, तिची फारच इच्छा आहे हे लग्न जुळावं म्हणून. अगं शकू बाळा, ह्या गाठी सगळ्या त्याने जुळवलेल्या असतात. मी निमित्त मात्र आहे. त्याने एकदा निर्णय घेतला की त्यात कुणी काहीही करू शकत नाही. अगं आता पत्रिका नाही जुळत तर नाही जुळत, त्याला कोण काय करणार. बरोबर आहे, ऐकलंस तू? गॉड्स विल ग, गॉड्स विल आणि स्टार मॅच व्हावे लागतात. गोल देवळाजवळच्या कुठल्या तरी हॉटेलमध्ये तू क्लायंट एवढा मोठा आणि त्यांनी असल्या हॉटेलमध्ये मीटिंग का ठेवली? ग्रोस. ग्रोस का? सगळ्यांनाच तुझ्यासारखी अशी स्पेशली ब्रूड कॉफी नाही आवडत नाही ना. खरंच आहे, काही जणांना आवडतं जुनं हॉटेल, तिथला अँबियन्स आणि तंदुरी चहा. व्हॉट? तंदुरी टी. तंदुरी चहा? तुला तंदुरी चहा माहित नाही? एनिवे तू तिथे चाललायस तर तिकडची स्वच्छता बघ, हायजीन चेक कर, ते ग्लासेस, टेबल, खुर्च्या, अँड एन्जॉय युअर कप ऑफ टी. आय विल एन्जॉय माय शॉट ऑफ कॉफी इन माय ओन मग. ओके, पण तू येत नाहीयेस. ओ, मी तिथे मीटिंगला येऊ खरंच. आय कांट कम ॲट सच प्लेस यार, सच मेसी अँड मासी जागेत मी नाही येऊ शकत. यू प्लीज गो ऑन. ओके ओके, ऑल राईट. म्हणजे सो मी एकट्याने जायचं आता. नाही ठीक आहे, थोडस लांब आहे हॉटेल, पण आय गो सोलो लॉंग ड्राईव्ह. लॉंग ड्राईव्ह जा. हॅलो पप्पा, आमचे स्टार्स मॅच होत नाहीये. तुम्ही असं करा, तुम्ही सगळे स्टार्स बाय करा आणि माझ्या नावावर काढून टाका. पप्पा, आय विल मॅच देम, डोंट वरी. मोमो कम हियर. ओके पप्पा, बाय बाय. यू नो व्हॉट, ओम हॅज अ प्लॅन फॉर यू. ओह, इज इट? हाउ स्वीट ऑफ यू ओम. मोमो, ओम सॉरी सॉरी, ती शूलेस. एनिवे आर यू ओके? या. यु नो ओम एका महत्वाच्या मीटिंगला चाललाय आणि तुला तो त्याच्या बरोबर घेऊन जातोय. सो लॉंग ड्राईव्ह होईल, तुम्ही एकमेकांबरोबर वेळ घालवाल. यू विल हॅव फन. I will. Chill. Bhar bhar jaain. Thank you, Malvika. Thank you so much. You're such a darling, Malvika. Yeah. Seriously. Love you. Aai, haa dress ghalte. Hey, nahi, noko. Tu na chhan saadi nesun ja bhala. Saadi kuthe nesu ata. Noko, mi hech ghalen. Aga. Nahi, nahi, sweetu. Aaj saadis nesa, bhai. Salwar kameez noko. Ho. पण मग कुठली साडी नेसू? नाही तर परत सावन काकींकडनं घेऊन यायला लागेल साडी. राहू दे आई, हेच घालते मी, असू दे. नाही नाही, दादांनी नवी आणलेली साडी आहे ना. ए हो स्वीटू, तीच नेस, ती छान दिसेल तुला. मी तयार करते तुला. हा वहिनी, ठीक आहे, मी आवरून घेते ती. खाली बघ, तिकडे बाजूला बघ, हिरव्या साडीच्या खाली. ए आई, ही का? हा हा, तीच तीच. वहिनी, हा रंग अगदी छान फुलून दिसते हा स्वीटूवर. अगं म्हणून तर आणली ना यांनी साडी, तिचा आवडता रंग. ऐका, तुमच्या बांगडीला पिन आहे का? ध्यान मला जरा. आहे, देते. आज का एवढी पिन बिन घालून कुठे जायची तयारी? नाही नाही, मी नाही, स्वीटू बाहेर चालली. आले हा, एकच मिनिट पिन घे कसू. हा वही वहिनी, अहो स्वीटूला एक स्थळ आलंय, तर ती त्याला भेटायला चालली. एकटीच? हो, म्हणजे त्या मुलाची अटच होती तशी. आधी मुलीला भेटायचं. कसं आहे ना, आजकाल हे मुलं मुली एकमेकांना भेटतात, पसंती होते आणि मग घरच्यांना सांगतात ना.
एकमेकांची पसंती महत्वाची नाही का? आता भेटायचंय तर बर बाई भेटून घ्या. अरे वा, खूपच मॉडर्न झाले हो तुम्ही साळवी वहिनी. आता वहिनी सुटू आले आम्ही. छान दिसतेस. पदर थोडा तोकडा झालाय नाही वहिनी? ते आपण ब्लाऊज पीस काढला होता ना म्हणून पदर थोडा तोकडा झालाय. पुढच्या वेळेस ना आपण जरा लांब साडी घेऊया. अहो वहिनी, लांब साडी घेण्यापेक्षा जरा घेरा कमी केला ना म्हणजे बरोबर पुरेल साडी. म्हणे लांब साडी घेणार. साडीच नेसायला हवी का? सिटू गोड दिसते. सुमन तिचा नीरा जरा कमी कर ना म्हणजे पदर नीट होईल. आटप चल आणि हो सावकाश जा, धसमुसळेपणा करू नकोस. मी कधी धसमुसळेपणा करते? आईला काळजी वाटते म्हणून बोलतीये. आणि लक्षात येईल कुठे जायचंय? त्या गोल देवळाच्या बाजूचं हॉटेल. आणि हस पण जास्त हसू नकोस काय ग. हो हो हा झालं ना व्यवस्थित एकदम छान. चल 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 चल. आता छान आहे, छान दिसतेस.